आकाशवाणी नागपूर हे बातम्या गुळकर्णी आहे रबी हंगामातल्या गहू हरभरा आणि करडईसह सहा पिकांच्या किमान आधारभूत किंमत आणि हमीभावात वाढ करण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री सिंह तोमर यांनी काल लोकसभेत केली गव्हाच्या किमान हमीभावात मागे पन्नास रुपये वाढ करण्यात आली आहे आता गव्हाचा किमान हमीभाव एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका झाला आहे हरभऱ्याच्या दरात क्विंटलमाग दोनशे पंचवीस रुपये वाढ झाल्यानं हा दर आता पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल करडईच्या दरात प्रति क्विंटल एकशे बारा रुपयांनी वाढ करण्यात आली असून हा दर आता पाच हजार तीनशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल झाला आहे मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला आहे आरक्षणावरील स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया असून यावर पुढे सुनावणी होईल आपण एक टप्पा पुढे गेलो हो। आहोत दोन दिवसात स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर भूमिका मांडतील अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल मुंबईत दिली राज्यात काल आणखी पंधरा हजार सातशे अडतीस कोरोना विषाणूबाधित रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या बारा लाख चोवीस हजार तीनशे ऐंशी इतकी झाली आहे राज्यात आतापर्यंत नऊ लाख सोळा हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे तेवीस रुग्णांवर उपचार सुरू आहे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळे सातारा इथं आज खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालं काळूबाईच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक प्रखर वक्ते रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे माजी अध्यक्ष आंबेडकर चळवळीतील वरिष्ठ मार्गदर्शक डॉ भाऊ लोखंडे यांचं आज पहाटे हृदयविकारामुळे निधन झालं दुबईत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघानं सनरायझर्स हैदराबाद संघाचा दहा धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघानं निर्धारित वीस षटकात एकशे चौसष्ट धावा केल्या प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद संघ केवळ एकशे त्रेपन्न धावा करू शकला याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार